नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील मी आपल्या सर्वांचा शेतकरी मित्र मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी विचार या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार एकवीस आज मित्रांनो कांद्याच्या बाजारभावामध्ये किती प्रमाणात वाढ झाली आहे आज कोणकोणत्या कौन बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव वाढले आहेत कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव घटले आहे कोणत्या बाजार समितीमध्ये आवक किती होती आणि कोणत्या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त भाव किती आहे हे आपण बघणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी मित्रा मित्रांनो तुम्ही जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो कारण आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करून आम्हाला सपोर्ट करत राहा मित्रांनो चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो बाजार समिती नाशिक येथे पो कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर मित्रांनो सातशे रुपये म्हणजे सात रुपये प्रति किलो तर जास्तीत जास्त दर मित्रांनो तीन हजार पन्नास रुपये साडेतीस रुपये आणि सर्वसाधारण दर म्हणजेच एकवीसशे रुपये क्विंटल आणि एकवीस रुपये प्रति किलो असा हा नाशिक या बाजार समितीमध्ये दर आहे तर मित्रांनो नाशिक या बाजार समितीमध्ये पूर्ण आवक दोन हजार सातशे शहात्तर क्विंटलची पो या कांद्याची नाशिक या बाजार समितीमध्ये आवक आहे मित्रांनो तर मित्रांनो पुढील बाजार समिती पाहूया आपण बाजार समिती कामटी येते लोकल कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर पुढील प्रमाणे कमीत कमी दर तीस हजार रुपये क्विंटल तर, तर तीस रुपये प्रति किलो आणि जास्तीत जास्त दर चाळीस हजार रुपये क्विंटल तर चाळीस रुपये प्रति किलो दर किलो असा हा दर कामटी या बाजार समितीमध्ये आहे तर सर्वसाधारण दर मित्रांनो तीन हजार आठशे म्हणजेच अडोतीसशे रुपये असा हा अडोतीसशे दर असा हा सर्वसाधारण दर आहे मित्रांनो तर कामटी या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक मित्रांनो तर पुढील बाजार समिती पाहूया मित्रांनो बाजार समिती राहता येते लाल कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर कमीद जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर पुढील प्रमाणे कमीत कमी दर मित्रांनो सातशे रुपये म्हणजे सात रुपये प्रति किलो तर जास्तीत जास्त दर मित्रांनो तीन हजार दोनशे पन्नास रुपये म्हणजेच बत्तीस साडेबत्तीस रुपये किलो आणि तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल असा आहे तर सर्वसाधारण दर मित्रांनो दोन हजार सा तीनशे पन्नास रुपये म्हणजे साडे तेवीसशे रुपये असा हा दर प्रति किलोचा आहे मित्रांनो राहता या बाजार समितीमध्ये आवक ही एक हजार आठशे एकोणसत्तर क्विंटलची राहता या बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक होती मित्रांनो पुढील बाजार समिती पाहूया बाजार समिती सोलापूर येथे लाल कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर मित्रांनो दोनशे तर जास्तीत जास्त दर मित्रांनो तीन हजार चारशे पन्नास असा आहे तर सर्वसाधारण दर मित्रांनो दोन हजार असा आहे मित्रांनो म्हणजेच वीस रुपये प्रति किलो जा सर्वसाधारण जास्तीत जास्त साडे चौतीस रुपये प्रति किलो आणि कमीत कमी दर मित्रांनो दोन रुपये प्रति किलो असा हा सोलापूर बाजार समितीमध्ये लाल कांद्याचा दर आहे मित्रांनो तर सोलापूर बाजार समितीमध्ये लाल कांद्याची पूर्ण आवक ही एक्केचाळीस हजार पंच्याण्णव क्विंटलची सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आहे मित्रांनो तर पुढील बाजार समिती पाहूया मित्रांनो बाजार समिती जुन्न आय फाटा येथे चिंचवड चिंचवड येथे कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी तर पंधराशे तर जास्तीत जास्त दर मित्रांनो तीन हजार तीनशे तीस रुपये असं आहे तर सर्वसाधारण दर मित्रांनो पंचवीसशे रुपये असा आहे म्हणजेच पंचवीसशे रुपये क्विंटल तर पंचवीस रुपये प्रति किलो असा हा सर्वसाधारण जर जुनं आहे येथील चि चिंचवड कांद्याला आहे मित्रांनो आणि कमीत कमी दर पंधरा रुपये प्रति किलो असा दर आहे तर आवक होती मित्रांनो अकरा हजार तीनशे एकवीस क्विंटलची आवक जुनं रहा येथे होते मित्रांनो पुढील बाजार समिती समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर मित्रांनो दोन हजार आठशे तर जास्तीत जास्त दर मित्रांनो तीन हजार तीनशे असा आहे तर सर्वसाधारण दर मित्रांनो तीन हजार पन्नास रुपये म्हणजे साडे साडेतीस रुपये साडेतीस रुपये दर असा हा मुंबई कांदा बटाटा मार्केट येथील कांद्याला दर आहे मित्रांनो तर जास्तीत जास्त दर तेहतीस रुपये प्रति किलो असा हा दर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये आहे मित्रांनो तर आवक होती आठ हजार चारशे अष्ट्याहत्तर क्विंटलची आवक मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये होती मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारे कांद्याचे भाव वाढताना दिसत आहेत आणि घट होताना दिसत आहेत मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र